महाड या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, महाड हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे। महाड हे ठिकाण कोकण विभागातील एक सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध आहे। सावित्री नदीच्या तीरावर वसलेले हे शहर महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यामध्ये येते। महाड या शहराला पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व लाभलेले आहे। त्याचबरोबर महाड या शहराजवळचे वातावरण हे अगदी रमणीय असे आहे, त्यामुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाड या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, टकमकटोक। टकमकटोक हे महाड या ठिकाणचे एक सुंदर ठिकाण आहे, ज्याला टकमक किल्ला म्हणूनही ओळखले जाते। महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यामध्ये असलेला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे। टकमकटोक हे ठिकाण एका टेकडीवर वसलेले आहे, ज्या ठिकाणावरून आपल्याला आजूबाजूच्या विहंगम लँडस्केपचे दृश्य पाहता येते। 17व्या आणि 18व्या शतकात मराठा योद्ध्यांनी त्यांच्या राजवटीमध्ये या किल्ल्याचा वापर केला होता आणि त्या काळात झालेल्या लढाईमध्ये या किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती। आज टकमक किल्ला हा ट्रॅकिंग आणि प्रेक्षणीय स्थळांसाठी लोकप्रिय आहे। नंबर 9, लिंगाणा किल्ला। लिंगाणा हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। या किल्ल्याला रायगड किल्ल्याचा उपदुर्ग किल्ला म्हणून ओळखले जाते। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त आहे। आव्हानात्मक ट्रॅकिंग ट्रेल्स आणि चित्तथरारक दृश्यांसाठी हा किल्ला ओळखला जातो। इसवी सन 17व्या शतकामध्ये मराठा साम्राज्याच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला। बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी जवळपास असणाऱ्या पर्वत आणि दऱ्यांच्या विलोभनीय दृश्यांचा आनंद घेण्यासाठी या किल्ल्याच्या शिखरावर आव्हानात्मक चढाई करत असतात। लिंगाणा हा किल्ला चढाई करण्यासाठी अवघड स्वरूपाचा किल्ला आहे। नंबर 8, केंबुर्ली धबधबा। केंबुर्ली हा महाड शहराजवळ असलेला एक सुंदर धबधबा आहे। हा धबधबा हिरव्यागार जंगलाच्या मधोमध वसलेला आहे, जो निसर्गप्रेमी आणि साहसी ट्रॅकर्ससाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे। केंबुर्ली धबधबा हा कांबेरी नदीवर असून सुमारे 40 फूट उंचावरून खाली झेपावतो। त्याचबरोबर या धबधब्याच्या जवळपासचा परिसर हा लोकप्रिय ट्रॅकिंग आणि कॅम्पिंग स्पॉट म्हणूनही ओळखला जातो। पावसाळ्यामध्ये कुटुंबासमवेत आणि मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। महाड शहरापासून हा धबधबा मात्र 4 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 7, रायगड किल्ला। रायगड हा ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण डोंगरी किल्ला आहे। 17व्या शतकात मराठा साम्राज्यामध्ये हा किल्ला बांधला होता। महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जायचा। हा किल्ला एका टेकडीवर असून तो समुद्रसपाटीपासून साधारणतः 800 मीटर उंचावर आहे। प्रभावी वास्तुकला आणि मोक्याच्या स्थानांसाठी हा किल्ला ओळखला जातो। या किल्ल्यावरील भव्य भिंती, बुरुज आणि दरवाजामुळे या किल्ल्याची रचना अभेद्य म्हणून करण्यात आली होती। आज रायगड हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। महाड शहरापासून हा किल्ला 24 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 6, गांधारपाले लेणी। गांधारपाले लेणी ही रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे, जी महाड या शहराजवळ असलेली एक प्राचीन दगडी लेणी आहे। या लेण्या इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असल्याचे मानले जाते आणि त्यांचा उपयोग बौद्ध मठ आणि ध्यानांचे स्नान म्हणून केला जात असे। गांधारपाले लेणी या ठिकाणी अनेक दगडी बांधकामे आहेत, यामध्ये चैत्य हॉल, विहार आणि स्तूप यांचा समावेश होतो। या ठिकाणी एक मोठा चैत्य हॉल आहे, ज्यामध्ये बौद्धांच्या जीवनातील चित्रे दर्शवणारी एक वॉल्टेड छत आणि गुंतागुंतीची कोरीव कामे आहेत। गांधारपाले लेणी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते। महाड शहरापासून या लेण्या मात्र 4 किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत। नंबर 5, वरदविनायक मंदिर। वरदविनायक मंदिर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेले एक हिंदू मंदिर आहे। हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे, जे एका टेकडीवर वसलेले आहे। महाराष्ट्रातील गणपतीच्या 8 म्हणजेच अष्टविनायक मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। अष्टविनायकातील 14 गणपती म्हणून महाडच्या वरदविनायक या गणपतीला ओळखले जाते। हे मंदिर सुमारे 2000 वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते। या मंदिरामध्ये असणारी भगवान गणेशाची मूर्ती ही स्वयंभू असल्याचे मानले जाते। दरवर्षी गणेश चतुर्थीला या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते, त्यावेळी हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। नंबर 4, क्रांतिस्तंभ। क्रांतिस्तंभ हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड या शहरात असलेली एक ऐतिहासिक वास्तू आहे। ही वास्तू दलित समाजातील 20,000 सदस्यांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक आहे। क्रांतिस्तंभ हा महाड सत्याग्रहाच्या घटनेच्या स्मरणार्थ इसवी सन 1971 बांधण्यात आला। हे स्मारक संपूर्णतः दगडापासून बनवलेले असून ते 25 फूट उंच आहे। या स्तंभावर आंबेडकर शीर्षस्थानी आहेत आणि सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या 58 दलित स्वयंसेवकांची नावे स्तंभाच्या पायावर कोरलेली आहेत।
क्रांतिस्तंभ हे जाती आधारित भेदभाव आणि विषमतेविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक मानले जाते. नंबर 3, चौदार तळे. चौदार तळे हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेले एक ऐतिहासिक तलाव आहे. या ठिकाणी असणारा चौदार तळ्याचा सत्याग्रह हा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. याच सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावाने देखील ओळखले जाते. चौदार तळ्यामध्ये असणारे पाणी हे सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यांसाठी या पाण्याचा वापर करता यावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. आज चौदार तळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. भारत सरकारने या जागेला राष्ट्रीय स्मारक म्हणूनही घोषित केलेले आहे. नंबर 2, शिवथरगळ. शिवथरगळ हे महाड शहरातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. शिवथरगळ या नावाचा अर्थ भगवान शिवाचे निवासस्थान असा होतो. या ठिकाणी असणारे नैसर्गिक सौंदर्य व सुंदर धबधब्यांसाठी हे ठिकाण ओळखले जाते. संपूर्णतः हिरव्यागार जंगलाच्या मधोमध हे ठिकाण स्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भगवान शिवाला समर्पित असलेले एक छोटेसे मंदिर आणि दगडी गुहा आहे. या ठिकाणी प्रसिद्ध मराठी संत व कवी समर्थ रामदास यांचे ध्यान स्नान असल्याचे मानले जाते. शिवथरगळ हे कॅम्पिंग आणि ट्रॅकिंगसाठीही लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये बरेच निसर्गप्रेमी पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 1, वीरेश्वर मंदिर. वीरेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेले एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शिवमंदिर आहे. स्थानिक लोक या मंदिराला वीरेश्वर महाराज मंदिर असे म्हणतात. भगवान शिवाला समर्पित असलेले हे मंदिर सुमारे 1000 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. मंदिराची वास्तू ही खूप सुंदर दिसते. मंदिरात नंदीची मोठी मूर्ती आहे आणि नंदीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्याचा वापर करावा लागतो. जर तुम्ही महाडमध्ये असाल किंवा महाडला भेट देणार असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, आज आपण महाड या ठिकाणची 10 पर्यटनस्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही महाडमधील कोणकोणत्या पर्यटनस्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.